मराठीचा भाषिक अभ्यास या प्रकरणामध्ये आपण भाषेची वैशिष्ट्य अभ्यासात आहोत गेल्या तासाला आपण भाषा ही एक सहज क्रिया आहे भाषा ही ध्वनिरूप असते ती संकेतांची बनलेली असते आणि ती यादृच्छिकतेवर आधारलेली असते भाषा ही अर्जित असते समाज व्यवहाराचे एक श्रेष्ठ साधन असते भाषेची अनुवंशिकता व सामाजिकता आणि निर्मितीशीलता ही वैशिष्ट्ये आपण अभ्यासलीत आज आपल्याला भाषेची द्विस्तरीय रचना विशिष्टता स्थलकालातीतता संक्रमणशीलता भाषेला व्यक्तिबाह्य अस्तित्व नसते आणि भाषा परिवर्तनशील असते ही वैशिष्ट्ये अभ्यासायची आहेत आता भाषेची द्विस्तरीय रचना असते म्हणजे काय दिष्टतता, हे एक भाषेचे वैशिष्ट्य आहे कोणत्याही मानवी भाषेमध्ये असलेले जे मूलध्वनी असतात मूलध्वनी म्हणजे ज्याचं विभाजन होत नाहीत ते 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 साधारणपणे तीस ते चाळीस असतात या मूलध्वनीच्या साहाय्याने विविध प्रकाराने त्यांची जुळणी करून आपण अनंत रचना करू शकतो जसं आपण मागच्या तासाला बघितलं की य र ल व श यापासून आपण वेगवेगळ्या रचना केल्या लय कली वलय केलं अशा अनेक रचना आपण निर्माण करू शकतो आणि या रचना म्हणजेच भाषिक संरचना होय आता ही जी संरचना असते ह्याला दोन स्तर असतात एक रचनेच्या पातळीवरचा म्हणजे रचनात्मक आणि दुसरा म्हणजे मूळ घटकांची जुळणी करून त्याच्यातून अर्थपूर्ण संदेशवाहक रूपे निर्माण करायचं म्हणजे एक रचनेच्या पातळीवरचा आणि दुसरा अर्थाच्या पातळीवरचा अशी दुहेरी संरचना ही असते म्हणून त्याला द्विस्तरीय रचना असं म्हटलेलं आहे पण ह्या रचनेमध्ये यांत्रिकता नसते ती संमिश्र स्वरूपाची असते हवी तशी बनविता येते ती लवचिक असते एकमेकांच्या भाषिक रचना एकमेकांना समजणे आणि एकमेकांनी त्या पुन्हा वापरणे शक्य होतं जे एखाद्या भाषिक गटाने केलेली रचना दुसऱ्या भाषिक गटाला कळते आणि ती पुन्हा वापरता येते बोलणाऱ्याच्या भाषिक रचना ऐकणाऱ्याला नुसत्या समजतात असे नव्हे तर स्वतः ऐकणारा प्रसंगी त्या रचना वापरू शकतो केवळ समजत नाही केवळ समजण्यापुरती ही रचना नसते किंवा ही भाषा नसते तर त्या आपण पुन्हा त्याचा वापर करू शकतो बोलणारा व ऐकणारा असे रचनांचे आदान प्रदान करू शकतो किंवा आदलाबदल करू शकतो आणि त्यामुळे भाषिक संदेशां व्यवस्थित होते पुढचं वैशिष्ट्य आहे विशिष्टता म्हणजे मानवी भाषा ही वैशिष्ट्यपूर्ण आहे हे त्याचं वैशिष्ट्यच आहे संदेश सूचनाची प्रक्रिया आणि सूचित संदेश या दोहोंमध्ये कोणत्या स्वरूपाचा संबंध आहे यावर या संदेशवाहक प्रणालीची विशिष्टता अवलंबून असते संदेश सूचनाची प्रक्रिया जी प्रक्रिया घडते संदेश देताना ती आणि दिलेला संदेश म्हणजे अर्थ कळला की नाही तर यावर त्या संदेशवाहक प्रणालीची विशिष्टता अवलंबून असते या विशिष्टतेमुळेच कोणती व्यक्ती बोलते आहे हे समजणे त्याचे उच्चार विशिष्ट मानले जाते जे बोलणारी व्यक्ती प्रत्येक व्यक्तीचे उच्चार भिन्न भिन्न आहेत बोलण्याचा लहजा वेगवेगळा आहे शब्दफेक वेगवेगळी असते आणि त्यामुळे कोण बोलतं आहे हे आपल्याला कळतं हे त्याचे उच्चार वैशिष्ट्य असतात आणि अशा प्रकारची विशिष्टता त्याच्या उच्चारामध्ये आढळते आणि म्हणून भाषेचं विशिष्टता हे एक वैशिष्ट्य आहे पुढचं वैशिष्ट्य आहे कालातीत म्हणजे स्थळ आणि काळ आता सृष्टीतली प्रत्येक गोष्ट जी आहे ती प्रत्येक किंवा आशय हा स्थळ आणि काळ यांनीबद्ध असतो त्याला स्थळ काळाची बंधनं असतात परंतु ही दोन्ही बंधने ओलांडून त्या आशयाचे सूचन भाषेद्वारा करता येते म्हणजे स्थळ काळाच्या पलीकडे जाणारे ही भाषा असते ती कशी की गतकाळाबद्दल आपल्या घडून गेलेल्या भूतकाळाबद्दल किंवा भविष्यकाळाबद्दल अगदी दूरच्या प्रदेशाबद्दल जो ना आपण पाहिलेला नाही आहे अशा प्रदेशाबद्दल आपल्याला भाषेद्वारा विनिमय करता येतो म्हणजे स्थळाचं बंधन राहिलं नाही आपण दूरच्या प्रदेशात विनिमय करू शकतो भाषेच्याद्वारे आज आपण कुठल्याही देशामधल्या व्यक्तीशी आपण संवाद साधू शकतो तसंच आपण आपल्या भूतकाळाबद्दल बोलू शकतो भविष्याची स्वप्न रंगवू शकतो आणि म्हणून स्थळकाळाचं बंधन इथं येत नाही अर्थात सृष्टीतली प्रत्येक गोष्ट ही स्थळकाळाने बद्ध आहे पण भाषेला मात्र ते बंधन नाही आणि भाषेच्या स्थल कालातीततेच्या या लक्षणामुळेच माणूस आपली अभिव्यक्ती भविष्यासाठी राखूनही ठेवू शकतो म्हणजे आज नाही सांगायचं मला हे मी आता कधीतरी सांगणार नंतर बोलूया ह्या विषयावर म्हणजे आपली अभिव्यक्ती जी आहे ती आपण नंतर सांगू शकतो किंवा आज लिहिलेली कथा आजच प्रकाशित केली पाहिजे असं नाही कधीतरी करू ती आपण कधी पण करू शकतो किंवा करू पण शकत नाही आपल्याला आज एखाद्या गोष्टीचा आपण अनुभव घेतला किंवा आनंद घेतला तो आनंद आपण कधी पण दुसऱ्यांना सांगू शकतो आजच सांगितला पाहिजे असं नाही कालांतराने आपण तो सांगू शकतो आणि म्हणून या अर्थाने स्थलकालादितता हे भाषेचं वैशिष्ट्य आहे पुढचं वैशिष्ट्य आहे संक्रमणशीलता भाषेचा वारसा भाषेची परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द केली जाते म्हणजे आपल्या आजीकडून मिळालेला वारसा आईने स्वीकारला आईकडून मिळालेला वारसा आपण स्वीकारला तसंच आपण शाळेमध्ये गेलो पहिल्या वर्गामध्ये आपल्याला शिकवलं काहीतरी आपल्या गुरुजींनी शिकवलं ते आपण आत्मसात केलं आणि मग नंतर त्याचा आपण वापर करायला लागलो भाषेमध्ये म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे असं हे भाषेचं संक्रमण होते आणि प्रत्येक पिढीत काही ना काही भर पडत जाते प्रत्येक व्यक्तिगणित त्याच्यामध्ये काहीतरी भर पडत जाते मूळ परंपरा आणि आपल्या अगोदरच्या पिढीने तिच्यात घातलेली भर यासह नवीन पिढी भाषा आत्मसात करते मूळ ज्या भाषेच्या परंपरा आहेत त्या आणि त्यामध्ये प्रत्येक पिढी दर पिढी भर पडत जाते ती भर आणि त्याच्यातून नवीन अशी भाषा आत्मसात करत असते त्यामुळे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडून किंवा एक पिढी दुसऱ्या पिढीकडून भाषा शिकते अनुभव शिकते तसेच मानवाचा शब्दसंग्रह त्यामुळे वाढत जातो आपण म्हणतो की मागच्याला जो अनुभव आला तर त्याच्यापासून आपण काही शिकायला पाहिजे पुढच्याच ठेच आणि मागचा शहाणा तसे अनुभवसुद्धा आपल्याला या भाषेच्या माध्यमातूनच मिळत जातात आणि आपलं जीवन हे सुकर होत जातं समाज व्यवहाराचं जे श्रेष्ठ साधन आहे भाषा असं जे म्हटलं आहे तर ते अतिशय खरं आहे की आपला जो समाज व्यवहार आहे आपलं जे जी जीवन आहे ते या भाषेच्या माध्यमातून चालतं आहे कारण ही भाषा ही जी अशी अमोल देणगी मानवाला मिळालेली आहे ती कोणत्याही मानवेतर प्राण्याला मिळालेली नाही आहे आणि म्हणून मग शब्द आपला शब्दसंग्रह वाढत जातो आपला ज्ञान वाढत जातं ह्या सर्व गोष्टींमुळे आपली सांस्कृतिक वाढ होते संवर्धन <सम्य> होते आणि त्या सांस्कृतिक संवर्धन संवर्धनाचंसुद्धा सम्य संक्रमण होत जाते म्हणजे आपल्या सामाजिकतेचं आपल्या सांस्कृतिकतेचं आपल्या अनुभवाचं आपल्या ज्ञानाचंसुद्धा संक्रमण होते ते सुद्धा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हे संक्रांत होत असते आणि म्हणून संक्रमणशीलता हे भाषेचं वैशिष्ट्य मानावं लागतं पुढचं वैशिष्ट्य आहे की भाषेला व्यक्तिबाह्य अस्तित्व नसते जे व्यक्तिपुरती ती मर्यादित असते असं म्हटलं आहे भाषेला स्वयंसिद्ध अस्तित्व असून समाजातील व्यक्ती तिचा आपल्यापुरता उपयोग करतात स्वयंसिद्ध अस्तित्व असते म्हणजे स्वतःपुरतं अस्तित्व असते आणि त्या त्या समाजातली माणसं हा आपल्यापुरता उपयोग करतात अशी एक कल्पना आहे तथापि या अमूर्त पद्धतीचे स्वरूप लोकव्यवहाराच्या आधारानेच मांडावे लागते अर्थात ही पद्धत जी आहे ती अमूर्त आहे ती मूर्त नाही आहे म्हणजे ते समाज सापेक्ष आहे जे समाज ची घडण जशी झालेली असेल समाज ज्या पद्धतीचा असेल समाजाची ज्या पद्धतीची विचारसरणी असेल त्या पद्धतीने ते, ते व्यक्त होईल समाजाच्या प्रवृत्ती या व्यक्तीच्या वर्तनातून प्रकट होत असतात व्यक्ती व्यक्ती मिळूनच समाज म्हणतो आणि म्हणून व्यक्तीचं वर्तन कसं आहे यावरून समाजाची प्रवृत्ती आपल्या लक्षात येते आणि म्हणून प्रत्यक्षात भाषा ही सामाजिक असली तरी ती व्यक्तीच्या स्वाधीन आहे आणि ती व्यक्तिनिर्मित आहे कोणत्या अर्थाने आपण असं म्हटलं आहे की भाषेला व्यक्तिबाह्य अस्तित्व नसते आपण वर बघितलं की भाषा ही समाजव्यवहाराचे किंवा सामाजिक असते असं जे आपण वर म्हटलं त्याच्या विरोधात आहे हे अगदी की भाषेला व्यक्तिबाह्य अस्तित्व नसते पण या अर्थाने इथे आपण हे वैशिष्ट्य नोंदवतो आहे की समाज हा व्यक्तींचा बनलेला आहे आणि भाषा ही व्यक्तिव्यक्तीतून आधी संक्रमित होते आणि मग त्या समाजाची प्रवृत्ती किंवा त्या समाजाची विचारसरणी आपल्याला कळते आणि म्हणून ती व्यक्तिनिर्मित निर्मित असते असं आपण म्हटलं आणि त्या अर्थाने आपण भाषेला व्यक्तिबाह्य अस्तित्व नसते असं म्हटलं आहे पुढचं वैशिष्ट्य हे की भाषा ही परिवर्तनशील असते भाषेमध्ये सातत्याने बदल होत असतात ते आपल्याला माहितीच आहे की दर दहा कोसांवर भाषा बदलत जाते जे त्या त्या परिसरातल्या ज्या भाषा असतात किंवा बोली असतात तर त्यामध्ये सातत्याने बदल होत असतो आणि व्यक्तिनुरूपसुद्धा हा बदल होताना आपल्याला दिसतो आता भाषा समाजसापेक्ष असली तरी ती शेवटी व्यक्तीच्या माध्यमातून प्रकट होते त्यामुळे भाषा ही परिवर्तनशील असते किंवा परिवर्तनक्षम बनते सामाजिक संस्थांच्या अनुरूप तिच्यात बदल होतो तसेच व्यक्तीच्या अनुषंगानेही ती बदलते म्हणजे ज्या प्रकारच्या सामाजिक संस्था असतील शैक्षणिक संस्था असतील तर वेगळ्या पद्धतीचं ती ती भाषा वापरली जाते कुठल्या धर्मदाय संस्था असतील तर वेगळ्या पद्धतीची असेल तशा व्यक्तीच्या अनुषंगाने बदलतं कारण प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे भिन्न भिन्न असतं सामाजिक कालिक व्यक्तिगत वैशिष्ट्यानुरूप ती बदलत जाते म्हणजे काळाप्रमाणे ती बदलते व्यक्तीप्रमाणे ती बदलते आणि त्या त्या समाजगटाप्रमाणे ती बदलते ह्यामुळे ती परिवर्तनशील बनते भाषा ही जशी परिवर्तनशील आहे तशीच विविध रूपही तिची आहेत समाजाच्या गरजेनुसार व परिस्थितीनुसार भाषेची विविध रूपे प्रकट होतात समाजातील जे विविध प्रकारचे भेद आहे त्या भेदानुरूप ते, भेदान ते आविष्कृत होते जात वय लिंग व्यवसाय वर्ग हे जे समाजातले भेद आहेत या भेदानुसार ती आविष्कृत होते म्हणजे जातीप्रमाणे भाषा बदलते वयाप्रमाणे भाषा बदलते लिंगाप्रमाणे भाषा बदलते व्यवसायाप्रमाणे बदलते शिवाय वर्गाप्रमाणे बदलते मुलींची भाषा वेगळी मुलांची भाषा वेगळी तुमच्या पिढीची आणि आमच्या पिढीची भाषा वेगळी कारण वयामध्ये तिथं भेद आहे त्यामुळे भाषेची रूपं विविध स्वरूपात प्रकट होतात आणि भाषेचे स्वरूपही त्यामुळे बदलते म्हणून प्रत्येक भाषा वेगळी असते ती व्यक्तीनुरूप आणि परिस्थितीनुरूप रूप धारण करते थोडक्यामध्ये प्रत्येक मानवी गटास भाषा उपलब्ध आहे कोणत्याही मानवेतर सचेतन गटास मानवी भाषेसारखी भाषा उपलब्ध नाही थोडक्यामध्ये काय का की प्रत्येक मानवी गटास किंवा समूहामध्ये भाषा उपलब्ध आहे ती त्या मानवी गटाला अवगत आहे मानवेतर प्राण्यांमध्ये जरी ते सचेतन असले इतर प्राणी तरी त्यांना मानवाच्या भाषेसारखी भाषा उपलब्ध नाही त्यांचं जे संदेशन होतं ते मर्यादित स्वरूपाचं असतं ते जे वेगवेगळे प्र प्रकारचे ध्वनी आपल्या मुखाच्याद्वारे निर्माण करतात तर त्याला मर्यादा आहे पण मानवी भाषासारखी भाषा त्यांना उगत नाही भाषा ही उच्चारणशील आहे ती उच्चारली जाते आणि शिवाय ती ऐकली जाते म्हणजे बोलली जाते आणि ऐकली जाते म्हणजे उच्चारणशील आहे आणि श्राव्य आहे प्रत्येक भाषेस एक परंपरा आहे म्हणूनच ती शिकणे शक्य आहे कारण आपण बघितलं की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे भाषेचं संक्रमण होते आणि तिला एक परंपरा प्राप्त होते आणि म्हणून ती शिकणं शक्य होते भाषा ही ध्वनीरूप असून ती संकेतांनी बनलेली असते ती ध्वनीरूप आहे आपण मानवी मुखाच्याद्वारे जे विविध प्रकारचे ध्वनी आपण निर्माण करतो तर त्या ध्वनींची ती बनलेली आहे त्या ध्वनींच्या ज्या रचना आहेत त्या रचनांची ती बनलेली आहे आणि त्या रचनांना काही एक संकेत आहे जे झाडाला झाडच म्हणायचं दगडाला दगडच म्हणायचं मातीला मातीच म्हणायची तर ही काही संकेत भाषेमध्ये निर्माण झालेले आहेत म्हणून ती संकेतांची बनलेली आहे आणि ही संकेतपद्धती जी आहे ती यादृच्छिक आहे प्रत्येक भाषेमध्ये ती भिन्न भिन्न आहे त्याच्यामध्ये वेगवेगळेपणा आहे शिवाय म्हणजे आपल्याकडे माता हा शब्द जननी या अर्थाने आई या अर्थाने वापरला जातो चिनी भाषेमध्ये तो भिन्न अर्थाने वापरला जातो आणि म्हणून ही यादृचिकता आहे भाषा ही समाजव्यवहाराचे श्रेष्ठ साधन आहे भाषेच्याद्वारेच आपण मानवाने एवढी प्रगती केलेली आहे आपल्याला जर भाषा अवगत नसती तर आपणसुद्धा इतर प्राण्यांसारखेच राहिलो असतो आपण एवढी प्रगती करू शकलो नसतो जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये लागलेला शोध आज आपल्यापर्यंत पोचतो आहे आपल्या मनातल्या भावना विचार आपल्या कल्पना आपलं यश आपलं अपयश हे सगळं सग्ड़ सगळं आपण इतरांपर्यंत पोहोचू शकतो आहे ते केवळ भाषेच्या माध्यमातून आणि म्हणून सगळे समाजव्यवहार सुरळीत आज जे होत आहेत तर ते भाषेच्या माध्यमातून होत आहेत म्हणून त्याला भाषा व्यवहाराचं श्रेष्ठ साधन म्हटलेलं आहे याशिवाय भाषेमध्ये निर्मितीशीलता असते ती नवीन रचना निर्माण करू शकते आणि नवीन रचना निर्माण करत असते म्हणून नवनवीन भाषेमध्ये निर्माण होत असते आणि त्या निर्मितीशीलतेमुळेच ती प्रवाही राहते ती वेगवेगळ्या प्रकारच्या रचना करू शकते पण साधारणपणे ती रचनेच्या पातळीवर म्हणजे रचान रचनात्मकता आणि अर्थपूर्णता हे दोन विशेष भाषेचे सांगता येतात आणि म्हणून तिला द्विस्तरीय रचना असा विशेष आपण मानलेला आहे याशिवाय भाषेमध्ये विशिष्टता असते ती उच्चार वैशिष्ट्य हे भाषेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे याशिवाय स्थळ काळाच्या बंधनं तिला असत नाहीत स्थळ काळाच्या पलीकडे ती जाते आणि स्थळ काळाच्या पलीकडचं वर्णन ती करू शकते किंवा तिथपर्यंत ती पोचू शकते जे कुठल्याही दूरच्या प्रदेशातल्या माणसाशी आज आपण संपर्क साधू शकतो किंवा भूतकाळातली वर्णनं करू शकतो भविष्यकाळातली वर्णनं करू शकतो आपण आपलं म्हणणं किंवा आपले विचार आपण राखीव ठेवू शकतो ते पुढे कधीतरी आपण ते, ते अभिव्यक्त करू शकतो आणि म्हणून स्थळ कालातीतता हा एक आणखी विशेष तिचा सांगता येईल संक्रमणशीलता आहे ती एका पिढीकडून किंवा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत ती पोचते आणि म्हणूनच आज भाषेचा आणि मानवाचासुद्धा विकास झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती परिवर्तनशील असते जात वय लिंग व्यवसाय यानुसार तीमध्ये भेद आढळतात साधा सातत्याने त्याच्यामध्ये परिवर्तन होत असतात प्रदेशाप्रमाणे व्यक्तीप्रमाणे समाजाप्रमाणे तीमध्ये बदल होत असतात आपण भाषेची ही जी चौदा वैशिष्ट्ये अभ्यासलीत तर ही वैशिष्ट्ये आपल्याला निश्चितच उपयोगी ठरणार आहेत यानंतरच्या तासाला आपण भाषेचे कार्य अभ्यासणार आहोत धन्यवाद